झालं आहे असं समजून घ्यायचं आहे. आणि समिती बनली नगरपालिका आणि सुप्रीम कोर्टाचा आदेशानुसार हे कार्य पूर्ण देशामध्ये राब निवडणूक झालेली आहे. सावदा फेसपूर रावेर जे बी सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांना सोबत घेऊन सर्व कार्य करायचं आहे. आणि केंद्रामध्ये जे पी एम स्वनिधी योजना अंतर्गत जे योजना चालू आहे त्यामध्ये बँकावाले उडवाउडवीचं उत्तर देतात त्यांना त्याच्यावरही कारवाई करण्यामध्ये आम्हाला सहयोग भेटणार आहे. त्यामुळे पूर्ण भुसावळचे जेवढे बी पत्रकारित आहे त्यांना आवाहन करतो आहे की पी एम स्वनिधी योजना जे राबवली जात आहे त्यामध्ये कोणीही लाभार्थी असो त्यांना मला संपर्क साधावा काहीही अडचण आल्या असतं. निवडणूक 2024 ह्याचा निकाल लागला असून ह्या निवडणुकीमध्ये एकूण 8 सदस्य होते त्यापैकी 6 सदस्य आम्ही बिनविरोध या सदस्यांची निवड झाली आहे. आणि शहर पत्रकारिता समितीतर्फे आज माननीय प्रांताधिकारी साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं आहे. आणि पुढे आता या समितीचं कार्य असं राहील की ऑकर संघटना जी आहे आमची ऑकर संघटना तर 20-25 वर्षापासून कार्यरत आहेच. पण पुढे जे जे ऑकरच्या हिताचे पत्रकारिता हिताचे जे निर्णय असतील ते पूर्ण समिती या ठिकाणी सर्वांशी चर्चा करून ऑकर बंधूंशी चर्चा करून सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून जो निर्णय घेता येईल जेणेकरून ऑकर्सला कोणत्या ठिकाणी चांगली सोयीची जागा मिळेल काय एखाद्या दुकानं 10x10 दुकानांची आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहोत. आणि माननीय प्रांसाहेब यांनी आता 1 सप्टेंबरला आपली मीटिंग बोलवल्याच्या संदर्भामध्ये तर ऑकर्ससाठी आणि फेरीवाले पत्रकारांसाठी जे जे आम्हाला करता येईल 6 सदस्य आज आम्ही मनोनीत झालेलो आहोत आणि 12 सदस्य सरकारी अधिकारी आहे या ठिकाणी. तर आज आम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र वितरण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे. आणि आमचे सदस्य या ठिकाणी मनोनीत झाले आहे निवडून आले आहे बिनविरोध. ज्या ज्या पत्रविक्रेत्यांनी ज्या ज्या फेरीवाल्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे त्यांचं पण मी या ठिकाणी धन्यवाद करतो. अधिकारी असतील, निवडणूक अधिकारी असतील, प्रांतसाहेब असतील, माननीय त्या मॅडम असतील ठोंबर मॅडम यांचे पण मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जे पत्रविक्रेत्यांसाठी हॉकरसाठी जे जे करता येईल ते आम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी निर्णय घेणार आहोत. सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही कार्य करू आणि सर्वांचा सोबत आम्हाला पाहिजेच आहे. आणि आज जे जे एवढं जे आज आम्ही इथपर्यंत जर पोहोचलो आहे तर सर्व ऑकर्स बंधूंची मला या ठिकाणी मदत मिळाली असेल. मी एकटं हे कार्य करू शकत नाही कारण मला या सर्व ऑकर्स बंधूंची मला या ठिकाणी मदत मिळते. पूर्ण पत्रविक्रेत्यांची मला या ठिकाणी मदत होते आणि सर्वांनी मला या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व फेरीवाले ऑकर्स बंधूंचे पण मी या ठिकाणी आभार मानतो.